महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीय. सगळीकडेच या महामारीनं हाहाकार माजवलाय. सर्व हॉस्पिटल्स, कोविड सेंटर्स फुल झाली आहेत. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बेड्स शिल्लक नाही आहेत. अशातच कोरोनाच्या रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतोय. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या GR प्रमाणही इंजेक्शन्स आता हॉस्पिटलच्या मेडिकलमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे सुवेंद्र गांधी यांनी सांगितलंय. तसेच त्यांनी काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असंही सांगितलंय. सर्व नगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना परत एकदा माझी एक हजारो विनंती की आज आम्ही पाहतोय की रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो तुटवडा आहे त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी काल एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार मी आपल्या सर्व नागरिकांना एक हजारो विनंती करतो की ज्यांना ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्या नातेवाईकाला, आपल्या मित्रपरिवाराला ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलला त्यांनी आता गव्हर्नमेंटने एक GR काढलं आहे की मेडिकल वाले आहे रेमडेसिवीर औषध या ठिकाणी ते स्वतः वाटू शकणार नाही आणि त्या ठिकाणी माननीय कलेक्टर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे अन्न प्रशासन जे अधिकारी आहेत अशोकजी राठोड व त्यांचे खालचे जे सहाय्यक अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे धरंदले, या दोन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये जे जे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून अधिकृत केलेले आहे त्या त्या हॉस्पिटलचे जे जे रुग्ण नातेवाईक कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन पाहिजे आहे तर त्यांनी डॉक्टरांच्या प्रत्येकाला कलेक्टरने एक GR दिला आहे आणि त्यामध्ये एक परिपत्र काढून त्यामध्ये एक फॉर्म दिला. त्या फॉर्ममध्ये त्यांनी त्या पेशंटचं ज्या पेशंटचं नाव टाकायचं आहे आणि त्याला लागणारे ज्या प्रिस्क्रिप्शन आहेत ज्याला समजा 6 इंजेक्शन लागत असतील, ज्याला 4 लागत असतील किंवा त्याला 2 लागत असतील तर त्यांनी संबंधित जे फूड ड्रगचे अधिकारी आहेत नगर जिल्ह्यात त्यांना ते पत्र अर्ज ते व्हॉट्सअप करायचं किंवा त्यांना ईमेल करायचा जेणेकरून तुम्हाला जे इंजेक्शन आहे ते तुम्हाला इथं ते पोच हॉस्पिटल पोच होतील जेणेकरून जो काळा बाजार जो मांडलेला आहे पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण देशात या रेमडेसिवीरचा काळा बाजार या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यात मांडला गेला आहे तर निश्चितपणे तो रोखला जाईल आणि ज्या ज्या पेशंटला ज्याची गरज आहे रेमडेसिवीर इंजेक्शन त्याला त्या इंजेक्शन त्यांना तिथं पोच केलं जाईल असे आज सरकारने या ठिकाणी जिल्हाधिकारी आज हे काढलेलं आहे परिपत्र. तर त्याचा निश्चितपणे आपण अवलंब करावा. आपल्याला काही अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधा. माझा नंबर आहे 9405042121. आपल्याला काही अडचण आली तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही बिनधक रात्री मला फोन करा. त्या ठिकाणी आपल्याला या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जी सुविधा आहे ती आपल्याला दिली जाईल एवढं त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.